नमस्कार, कसे आहात सगळे? मी प्रिया इन अमेरिका मराठी ब्लॉग मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आणि आज मी तुमच्यासाठी हा मी एक स्पेशल व्हिडिओ आणलाय, कारण की आमच्याकडे ऑक्टोबर महिन्यात बर्फ पडतोय. तुम्हाला इथे मागे दिसत असेल आणि माझ्या अंगावरही पडतोय. आणि आता 0 डिग्री सेल्सिअस आहे, गार आहे, खूप वारा पण आहे. मुलांना पण बाहेर खेळायचं होतं म्हणून तुमच्यासाठी हा मी एक छोटासा व्हिडिओ आणलाय. तर चला मग स्नो एन्जॉय करूयात. तर यावर्षी आमच्याकडे बर्फ खूप लवकर चालू झाला आणि मुलांना पहिल्या बर्फात खेळायचं होतं म्हणून मी त्यांना विंटर गेअरनी पॅक केलं, म्हणजेच त्यांना स्नो पॅन्ट, स्नो कोट, नंतर ग्लव्ज आणि निंजा हॅट घातली. आणि इवाई खूप खुश होती, तिला बर्फात खेळायचं होतं म्हणून तिला ग्लव्ज घालायचे नव्हते. तर युजली आमच्याकडे स्नो हा नोव्हेंबरपासून चालू होतो, यावर्षी खूपच लवकर चालू झाला आहे. होपफुली हा मेल्ट होईल, पण आता एकदा बर्फ चालू झाला की तो तुम्हाला मेपर्यंत बघायला मिळेलच. आणि मी नीलला नवीन स्नो पॅन्ट घेतली होती तर त्याचं लेबल काढायचं विसरले. आणि मुलांना स्नोमॅन बनवायचा होता पण त्यांच्याकडे तेवढा स्नो नव्हता म्हणून मी साठलेला स्नो त्यांच्या अंगावर फेकत होते. आणि आधी जेला काही कळतच नव्हतं की मी काय करते, आणि नंतर मग त्याच्या लक्षात आल्यावर त्यांनीही आणि नीलनी पण माझ्या अंगावर बर्फ टाकायला सुरुवात केली. आणि अशा प्रकारे आम्ही सीझनच्या पहिल्या बर्फात खूप खेळलो आणि एन्जॉय केला बर्फ. बाकीच्या अमेरिकेमध्ये फॉल्सचे सुंदर सुंदर रंग येत आहेत आणि आपल्याकडे मात्र बर्फानी ऑलरेडी अशी चादर घालायला सुरुवात केली आहे. आणि इथे मी तुम्हाला दाखवते की आपण केलेलं फॉल्सचं डेकोरेशन हे आता असं दिसतंय. आणि सगळ्या डेकोरेशनवर बर्फ पडला होता आणि या भावल्याही बर्फात अशा थंडीच्या उभ्या होत्या. असा हा माझा क्विक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आमचा बर्फ कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूयात, तोपर्यंत बाय बाय.